छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्यरक्षक संभाजी फेम अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर आज उड ओढलाय. सत्ता असताना सत्ता न होणं हा महाराजांनी सर्वात पहिला आदर्श घालून दिलाय. आजच्या काळात हे अनेकांना लागू पडत असेल. सत्ता हातात असताना माणसानं कधी सत्तांत व्हायचं नसतं, रयतेच्या कल्याणाचं राज्य राबवायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त समाज प्रबोधन पर्वात ते बोलत होते. पुलवामा येथील निंदनीय हल्ल्यानंतर देशभर श्रद्धांजली वाहिली गेली. सर्वांनी मुठी आवडल्या तेव्हा मनापासून असं वाटलं की पिंपरी चिंचवड लगतच्या पुण्यातील लाल महालात लपलेल्या शाहिस्तेखानच्या भर फौजेत घुसून त्यांना अद्दल घडवणारे महाराज, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची आज वेळ आली आहे. या संदर्भात अशी ऍक्शन घेतली जाईल अशी अपेक्षा सुद्धा यावेळी अमोल कोल्हेंनी व्यक्त केली आहे. 2-4 दिवसांपूर्वी जी अत्यंत निंदनीय घटना घडली पुलवामाची, त्या घटनेनंतर या जवानांना श्रद्धांजली वाहिली गेली. सगळ्यांनी मुठी आवडल्या, प्रत्येकाने सांगितलं आणि त्यावेळी खरोखर मनापासून असं वाटलं की याच पिंपरी चिंचवड शहराच्या बाजूला, पुण्याच्या बाजूला लाल महालात लपलेल्या शाहिस्तेखानाच्या भर फौजेत घुसून अद्दल घडवणारी महाराज, या महाराजांचा आदर्श आता कुठंतरी घ्यायची वेळ आली आहे हे प्रत्येक वेळी वाटत राहतं. आताच जे या संदर्भातली जी सगळी विधान आहेत, या संदर्भातली ज्या ऍक्शन्स आहेत, या नक्कीच घेतल्या जातील अशी एक अपेक्षा, एक देशभक्त या नात्यानं, एक शिवभक्त या नात्यानं नक्कीच व्यक्त करीन.